चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीनं आज चेतावणी मोर्चा काढण्यात आला. अन्याय अत्याचार विरोधात तसंच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात समाज बांधवांचा लक्षणीय सहभाग होता. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील तळोधी नायक या गावातून मोर्चाला प्रारंभ झाला. स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्मारकाला अभिवादन करत शिस्तबद्ध पद्धतीनं काढण्यात आलेला मोर्चा चिमूर शहरातील मुख्य मार्गानं उपविभागीय कार्यालयावर धडकला. यानंतर एका शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब भारे यांना निवेदन दिले. न्यायालयानं वैध ठरविलेले जात पडताळणी प्रमाणपत्रे प्रकरणी निकाली काढण्यात यावी, प्रकरणे अवैध ठरविणाऱ्या समितीवर कारवाई करण्यात यावी, ओबीसींच्या यादीमध्ये माना जमातीची नोंद असल्याची खोटी माहिती देत हक्क व अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या समितीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, 3 वर्षे सेवा देणाऱ्या समितीला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कायद्यानुसार विदर्भाबाहेर बदली करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. शासन प्रशासनानं या मागण्यांची दखल घेत न्याय दिला नाही तर भविष्यात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून दिला गेला. या मोर्चात माना जमातीतील महिला, पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. याविषयी लाईव्ह चंद्रपूरला मिळालेल्या प्रतिक्रिया पाहूया. शिक्षणामध्ये आहेत आमचे काही विद्यार्थी असे आहेत की जे नोकरीमध्ये रुजू होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, पण आजही आम्हाला आमचे हक्क आणि आमचे अधिकार आम्हाला दिले जात नाही, शिक्षणापासून वंचित केलं जातं आहे. मोठमोठे जर उद्योग शिक्षण घ्यायचं असलं तर त्यासाठी आवश्यक आहे की व्हॅलिडिटी. हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आहे. सगळं असताना देखील आम्हाला जात प्रमाणपत्र मिळतं, पण मात्र जात वैधता प्रमाणपत्र दिलं जात नाही. एकीकडं शासन प्रशासन म्हणतं की या देशाचा जर कोणी खरा पाया असेल तो म्हणजे विद्यार्थी आहे, आणि विद्यार्थी घडवायसाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे. आज जर पाहतो म्हटलं जर विद्यार्थ्याला शिकायचं राहिलं तर व्हॅलिडिटी अट टाकलेली आहे. जी व्हॅलिडिटी आम्हाला मिळायला पाहिजे ती व्हॅलिडिटी मिळत नाही, त्यामुळे आमचा विद्यार्थी आज स्वतःचा विकास करू शकत नाही, आणि विकास करू शकल्या न शकल्यामुळे खरंच देशाचा विकास होईल का? देशाचा विकास जर करायचा असेल तर विद्यार्थी घडवावं लागेल, आणि विद्यार्थी घडवायचा असेल तर देशाचा पाया हा मजबूत होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर देशाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थी घडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आदिवासी समाजाला जर हक्क आणि अधिकाराची जर जाणीव आजपर्यंत नसेल किंवा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून भरपूरशा लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की आजपर्यंत सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन व्हॅलिडिटीसाठी लढा दिला, पण अजूनपर्यंत आमचे हक्क आमचे अधिकार आम्हाला मिळाले नाहीत. ते हक्क आणि अधिकार कुठेतरी स्क्रुटिनी समिती किंवा प्रशासन शासन न मिळाल्यासाठी